कलर नाही लागला तेव्हा समजायचं की तुमचा बीटरूट मधला पूर्ण कंटेंट तुम्ही काढून घेतलेला आहे. अजून एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज असाच एक सहज केलेला व्हिडिओ आहे, कारण यामध्ये कुठलं मेन कंटेंट असेल माहिती नाही. पण आजचा दिवस सुरू झाला आहे आणि तो मी शेअर करायचा म्हणून या ठिकाणी करते. तर सर्वात आधी ज्या गोष्टीपासून माझा आत्ता काही दिवसांपासून दिवस सुरू होत आहे तो म्हणजे बीटचा ज्यूस. बीटरूट ज्यूस प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त महत्त्वाचा मानला जातो, कारण बीटमुळे हिमोग्लोबिन लेवल अचानक वाढायला लागते. कारण एरवी आपल्याला डॉक्टर सांगतात की आपण शेंगदाणे गूळ खायला पाहिजे, नंतर मटकी मूग असे बरेच कडधान्य खाल्ले पाहिजे. पण बीटामुळे जितकं तुमचं हिमोग्लोबिन वाढतं पटकन तितकं कुठल्याही पदार्थानं दुसऱ्या वाढत नाही. आणि हा अनुभव आहे माझा रियाजच्या वेळेचा सुद्धा. एका महिन्यामध्ये माझं 6.5 वरती हिमोग्लोबिन गेलं होतं. तर तुम्ही नक्कीच, तुम्हाला जर हिमोग्लोबिनचा त्रास असेल, तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी असेल, तर तुम्ही हे नक्कीच करून पाहू शकता, तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नक्की मिळेल. तर छान बीटचा साधारण असे तुकडे करायचे, त्यामध्ये इलायची पावडर टाकायची. आता जी इलायची पावडर मी टाकली त्यामध्ये पिसताना आपण मिक्सरमध्ये किंवा कुठेही फक्त इलायचीची पावडर निघत नाही, त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करावी लागते आणि यामध्ये साखरचे कंटेंट जास्त होते इलायची पावडरच्या कंपॅरिझनमध्ये. त्यामुळे जास्त पावडर टाकली आहे. 2 ते 3 चुटक्यांमध्ये तुमचं काम होऊन जातं. त्यानंतर 1 लिंबू पिळायचा आहे, त्यामुळे टेस्ट थोडीशी बरी लागते, कारण बिटाची टेस्ट अशी काही नसते, पण इतका विचित्र फील येतो ते खाताना किंवा पिताना. म्हणून त्यामध्ये थोडंसं बीट, थोडीशी साखर आणि थोडंसं इलायचीची पूड. इलायचीची पूड तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तर या ठिकाणी थोडं पाणी टाकून अगदी 4-5 चमच पाणी आपल्याला शेवटपर्यंत टाकायचे. आणि अशी एखादी चाळणी असेल जी थोडं बीटाचे बारीक तुकडेसुद्धा गाळत असेल, जसे की ही आहे, खूप जास्त बारीक अशी चाळणी नाही आहे, त्यामध्ये थोडंफार अगदीच येतं चाळणीच्या खाली, आणि ते सुद्धा थोडंसं कंटेंट आपल्या शरीरामध्ये जायला हवेत. आता हे बीट तुम्हाला इतकं गाळून घ्यायचं जेणेकरून जो चौथा उरतो तो चौथा तुम्हाला रंगहीन वाटला पाहिजे. बीटचा कलर सहजासहजी हाताचा जात नाही, आणि थोडंसं बीट टोकरलं तरीही रेड कलर तुमच्या हातावरती येतो. आणि जर उरलेला चौथा जो आहे तो तुम्ही हातावरती घासला आणि तो रंगहीन असला, बिलकुल रेड कलर नाही लागला, तेव्हा समजायचं की तुमचा बीटरूटमधला पूर्ण कंटेंट तुम्ही काढून घेतलेला आहे. तर चला, दिवसाची सुरुवात तर छान झाली आहे. आता ज्यूस पिऊन घेतला आहे आणि लगेच स्वयंपाकाला लागली आहे. स्वयंपाक पूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे, थोडीशी भाजी, थोडासा भात आणि पोळ्या करणार आहे. तर चला, आपण आज बटाट्याची साधी भाजी पाहणार आहोत. माझं नेहमीची फोडणी असते, आधी मोहरी, त्यानंतर जिरे, त्यानंतर लसूण आणि आत्ता कांदा. तर कांदा, लसूण आणि कढीपत्ता ह्या 3 गोष्टी सोबतच टाकायच्या. छान परतून घ्यायच्या, थोडंसं मऊसर व्हायला लागल्या की त्यानंतर त्यामध्ये कोरडे मसाले टाकायच्या. लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला थोडासा आणि हळद, हे सगळे मसाले टाकले, व्यवस्थित परतून घेतले की त्यामध्ये उकडलेले बटाटे आहेत. बरं का, मी नेहमी भाजी उकडलेल्या बटाट्याचीच करते, मला आवडते आणि तशीच मी आजही करणार आहे. तर छान परतून घ्यायचे, थोडंसं सोनेरी कलर यायला लागला की त्यामध्ये गरम पाणी टाकायचे. मी प्रत्येक वेळी सांगते की मी ज्यावेळेस ग्रेव्हीची भाजी करते त्यावेळेस मी गरम पाणीच टाकते. ग्रेव्ही सुंदर होते, तरी छान येते आणि त्याचबरोबर टेस्टसुद्धा सुंदर लागते. तर भाजी थोडीशी तयार झाली, थोडं 1-2 मिनिट आपण शिजू द्यायची आहे आणि त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. त्यानंतर परत 3 ते 4 मिनिट शिजू द्यायची आणि त्यानंतर आपली भाजी तयार. तर चला, आपला सकाळच्या स्वयंपाकामधला थोडासा भाग आणि आत्ता दुपारी छान आराम वगैरे करून आपण संध्याकाळी जाणार आहोत KGF Chapter 2 पाहायला. तर आम्ही आलो इथं आणि नेमकं या ठिकाणी मी तुमच्याशीच बोलत होते, पण माझा व्हॉइस कॅप्चर नाही झाला आणि ती क्लिप मला डिलीट करावी लागली किंवा थोडीशी ट्रिम करावी लागली.
तर चला थोड्याशा क्लिप्स तुमच्यासाठी सुद्धा। हाय, तर आज 15 मे, आज मी KGF चॅप्टर 2 पिक्चर पाहिला, तो व्लॉग टाकणार होते आणि टाकलाही होता, रात्री अपलोड केला, पूर्ण झालं, पण त्याच्यामध्ये ब्लॉक आलं, म्हणजे एकतर कॉपीराईट पण आला आणि त्यानंतर हा व्हिडिओ कोणीच पाहू शकणार नाही असं ब्लॉक आलं, तर मला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला। आणि त्या व्हिडिओमध्ये मी 5 मिनिटाची हे केली होती, म्हणजे सारखा पिक्चर नव्हता पण 5 मिनिट कुठे कुठे असं थोडंफार घेतलेलं शॉर्ट शॉर्ट्स जॉईंट करून 5 मिनिटाची क्लिप टाकली होती आणि त्या क्लिपवर तो ब्लॉक आला होता, त्यामुळे मला डिलीट करावं लागलं। तर पिक्चरमधला रिव्ह्यू थोडासा सांगायचा झाला, कुठल्याही प्रेग्नंट लेडीने पाहण्यासारखा नाही आहे, किंवा ज्यांना खूप जास्त लव्ह स्टोरीवाले त्यानंतर सायलेंट असे पिक्चर पाहायला आवडतात, किंवा मग आपले मराठी पिक्चर असतात जे खूप हिस्टॉरिकल असले, खूप जास्त त्यामध्ये युद्ध वगैरे दाखवलं तरी पण खूप हिंसक असं वाटत नाही, असं होत नाही की अरे उगाच आलो आपण। तर आता KGF चॅप्टर 2 ह्या पिक्चरला एक हिस्टॉरिकल बेस आहे, पण यामध्ये स्टार्टपासून एंडपर्यंत पूर्ण मारामारी आहे आणि अशा गोष्टी आहेत ज्या मी पाहायला नव्हत्या पाहिजे आणि मला असं झालेलं, मी उगाच गेले। ठीक आहे, तुमच्यापैकी कोणी गेला नसाल आणि त्यांना असे पिक्चर्स आवडत नसतील तर त्यांनी जाऊ पण नका। चला, मी आत्ताच एडिटिंग परत एकदा व्लॉगची कंप्लीट केली आणि आत्ता मी व्लॉग टाकते, अपलोड होईल 10 पर्यंत, तर पाहायला विसरू नका। आणि आत्ता मी 10 ते 11 च्या दरम्यान प्रत्येक व्लॉग टाकण्याचा प्रयत्न करते आणि रोज टाकते, थोडंफार कंटेंट आणि जास्त मोठा व्लॉग करत नाही आहे, छोटे छोटे व्लॉग टाकते, म्हणजे तुम्हालाही पाहायला कंटाळा येणार नाही आणि मला पण टाकायला थोडंसं रोज थोडं थोडं सोपं जाईल। तर चला, हा व्लॉग मी या ठिकाणी एंड करते, पुन्हा भेटूया अशाच एका व्लॉगसोबत, तोपर्यंत टेक केअर।